ही जी दोन स्किट सादर झाली याविषयी आणि एकूण अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्यावर हे सर्व कलाकार आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी सुरुवात करतोय या कार्यक्रमाचे या स्किटचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर यांच्यापासून. सचिन सर, आपण बोलावं. नमस्कार मित्र हो, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीनिमित्त आपण इथे सगळे जमलेलो आहोत. 10 वर्ष झाली डॉक्टर आपल्यात नाहीत, पण ते सतत त्यांच्या विचाराने आपल्याबरोबर आहेतच. त्यांच्या निर्घृण खुनाचा तपास त्याच्या गतीने चालला आहे आणि आता हमीदजींनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांच्या विचाराचा प्रसार दुपटीने चौपटीने होतो ही आनंदाची बाब आहे. आणि या विचारांना आपण सगळे बांधील आहोत हे सांगण्यासाठी तुम्ही सगळे इथे जमला आहात आणि हे हा सगळा परिसर भरला आहे हे पाहून खूप छान वाटतं. खरं म्हणजे कलावंतांनी त्यांच्या कलाकृतीतनं बोललं पाहिजे, आम्हाला तशी भाषणांची सवय नाही. जे काय बोलायचं ते आपल्या कलेतनं बोलायचं, थोडं निर्भीडपणे बोलायचं, जे आपल्याला मनापासून वाटतं ते बोलायचं. आजूबाजूची परिस्थिती काहीही असो सतत घुसमटत नाही राहायचं असं काहीसं आम्हाला वाटतं. आणि मग विविध विचारांच्या मंचाशी आम्ही जोडले जातो आणि तिथं जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे एक चांगला विचार जे छोटंसं काम आहे ते आम्ही करत असतो. समाजाच्या अनंत उपकारानंतर आपणही थोडंसं केलं पाहिजे याची जाणीव सतत होत राहते. जरी आम्ही हास्य या विभागात काम करत असलो तरी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमधनं सतत जाणवतं की समाज इतका आपुलकीने आपल्याला आपल्यावर प्रेम करतो. तर त्याच्यातलीच विसंगती जर आपण आपल्या कलाकृतीतनं दाखवत गेलो तर तो तितक्याच आपुलकीने स्वीकारेल आणि कदाचित त्याच्यावर चिंतनही करेल असं वाटतं. म्हणून अशा प्रकारच्या उपक्रमांना किंवा आमच्या जिथं जिथं म्हणून आम्ही काही सादरीकरण करतो तिथे तिथल्या मर्यादा तिथल्या क्षमता सगळं लक्षात घेऊन छोटं छोटं बोलत असतो. फार मोठं काम नाही आहे. तुम्ही सगळे अनिसचे खंदे कार्यकर्ते आहात. तुम्ही आयुष्याचा जेवढा वेळ या महत्त्वाच्या विषयावर देता तितकं काही आम्ही फारसं करत नाही. फक्त आम्ही कलावंत आहोत त्यामुळे थोडी प्रसिद्धी आहे आणि त्यामुळे कलावंतांची जबाबदारी वाढते याची जाणीव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी सभासद नाही, म्हणजे जे आपण म्हणतो त्यांच्या रजिस्ट्रेशनमध्ये कदाचित मी नाही आहे नव्हतो, पण त्या विचारांशी मी खूप आधीपासून जोडलं गेलो आहे. मला एक आठवण या निमित्तानं सांगायची ती अशी की आता जे विषयात मांडणी केली आम्ही एक ग्रामीण भागातला अंधश्रद्धेचा एक प्रवाह आणि एक शिक्षित म्हणणाऱ्या समाजातील मध्यमवर्गातील एक अंधश्रद्धा, तर मला सतत असं जाणवत गेलं म्हणजे माझं लहानपण तसं छोट्या गावातलं आहे, धुळ्यासारख्या छोट्या गावातलं. वडील माझे हेडमाळी होते, आई शिक्षिका होती आणि श्रद्धाळूच होते ते. आमच्या घरी पंचांग वगैरेही पाहिलं जायचं, एकादशीला कुठल्याही प्रकारचं मटण वगैरे केलं जात नसे. आई खूपच धार्मिक होती. मला लहानपणी आठवतं आमच्याकडे ताई महाराज म्हणून कोणीतरी त्यांचं एक काहीतरी होतं, ते त्याचा काय असते त्यांची गादी असते काहीतरी, तर ते एकदा आमच्याकडेही आलं होतं. मला फार नव्हतं कळत, लहान होतं आणि त्यावेळी मला फक्त जाणवत होतं की हे ताई महाराजांच्या गादीचं काहीतरी आई इतकं करते, पण जे काही दारिद्र्य आहे अवतीभोवतीचं ते तर काही फार बदलत नाही. म्हणजे त्या दोघांच्या उत्पन्नातनं जसं एक घर चालायचं तसंच चालतं. म्हणजे ताई महाराज जे तास दीड तास येऊन करून जातात त्याच्याने घरात काही बदल होत नाही. आई वडील जे दिवस रात्र राबत आहे त्यातनंच जे काही मिळतं आहे ते मिळतं आहे. मग नेमकं हे ताई महाराज करतात काय? हळूहळू मला उमगण्याचं ते फार वय नव्हतं, पण आईला ते लवकर उमगलं की आपला खूपच वेळ जातो याच्यात आणि ते थांबलं. पण वडिलांच्या बाबतीत एक होतं की वडील नेहमी तर्क शिकवायचे. म्हणजे वडिलांचं एक वाक्य होतं की ज्याचा हात तुटेल त्याच्या गळ्यात पडेल, त्यामुळे जे काही करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.
आम्हाला थोडं कळायला लागलं कॉलेजला मी जात असताना प्रभात नगर म्हणून धुळ्यातला एक भाग आहे जो नाल्याच्या शेजारी आहे आणि असं रस्त्याने जायचं तर अर्धा तास लागायचा आणि नाल्यातनं गेलं तर 10 मिनटं लागायचे तो प्रवास करायला. आणि आम्ही नाटकाच्या तालमी वगैरेने रात्री थकल्यावर स्वाभाविकपणे सायकलीने त्या जवळच्या प्रवासाने जायचो. तिथे विटाभट्ट्या होत्या आणि स्मशान होतं, तिथं अनेक प्रेतं पुरलेली असायची आणि तशी भीती वाटायचीच रात्री. पण थकणं आणि भीती याच्यात थकणं जिंकायचं आणि मग आपण तिकडनं जायचो. एकदा मी सायकलने जात असताना माझी सायकल अचानक ब्रेक लागावी अशी तिथे थांबली आणि मी पडलो तर शेजारी ती कबरीच होत्या, म्हणजे लहान मुलांना पुरलेलं वगैरे आणि एक छोटी पायवाट तिथनं जातं. आणि मला ते भूत जाणवलं की असतं काहीतरी इथे, आता काय करायचं, घाम फुटला. त्याचवेळी माझं असं लक्षात आलं, मला असं वाटलं की आता आपण पळून जावं घरी, कारण दूरवर नाल्याच्या पलीकडं माझं घर दिसत होतं मला. पळावं, सायकल पडू दे इकडे, काय जे आहे ते पडू दे, आपण जावं. आणि तो विचार मनात आल्या आल्या दुसरा विचार आला की मी जर सायकल इथं टाकून पळत गेलो घरी तर आप्पा मला खूप मारतील आणि आप्पा नुसतं मारणार नाहीत, म्हणतील जा सायकल परत आ. म्हणजे आता ह्या भूताला घाबरून आपण पळायचं, घरी आप्पांचा मार खायचा, परत त्या भूताला भेटायला यायचं आणि त्या भूताला आपण मान दिला नाही म्हटल्यावर तो आल्यावर प्रचंड हाल करणार. मग ह्या सगळ्या प्रकारात काय करायचं? म्हणून मी सायकल उचलली आणि त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की तिथं विटाभट्ट्या असल्यामुळे वीट तुटलेली वीट असते ना, त्याच्यामध्ये एक असा खाचा असतो बघा, ती तुटलेली वीट अशा पद्धतीनं तिथं समोर होती की माझ्या सायकलचं पुढचं चाक त्या साच्यात अडकलं आणि त्याची गती अचानक थांबवून ती सायकल तिथल्या तिथं स्लिप झाली. ती सायकल उचलताना ती अडकलेली वीट मला दिसली आणि तिथनं भूत जे पळालं ते आयुष्यात परत कधीच आलं नाही. डॉक्टर साहेब जे सांगायचे की तुम्ही कार्यकारणाचा विचार करा, तर्क लावा तर भूत जवळ येणार नाही, भूत तर्काला घाबरतं. आणि तिथनं माझ्या मनातलं भूत पळालं. हळूहळू हे सगळं खोटं असतं हे जाणवायला लागलं आणि मग सेवादलाचं काम म्हणा, छात्रभारतीचं चळवळीत राहणं आणि असं करता करता ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीकडे ओढला गेला. पुढे डॉक्टरांची मुलाखत घेण्याचा एक योग आला मला. खूप ते तिथे गुप्ते मी दिग्दर्शित करत होतो झीचा शो, त्यात दाभोलकर सरांचं एक खूप गाजलेला इंटरव्ह्यू होतो, त्यातल्या क्लिप्स आजही व्हायरल होतात आणि तो इंटरव्ह्यू त्याचा मी दिग्दर्शक होतो त्या शोचा त्यावेळी. आणि मी इतका स्वतःला त्यावेळी असणं महत्त्वाचं समजतो की त्यावेळी 2.5 तास डॉक्टर साहेब जे बोलले ते मी एडिटला ते सगळं ऐकणारे आम्ही मोजकेच जण आहोत, तुमच्यापर्यंत ते 45 मिनटं आले कारण त्याचं एक मर्यादा असते एपिसोडची. तर 2.5-3 तास डॉक्टरांना त्यावेळी ऐकलं, त्यांची पुस्तकं काही वाचनात आली, त्या चळवळीशी संबंधित लोकांशी संपर्क आला आणि जाणवलं की किती मोठं काम, किती निर्व्याजपणे, किती सगळं घरदार सोडून ही व्यक्ती करते आणि त्या मानाने आपण फार काही करत नाही समाजासाठी. आणि मग असं वाटायला लागलं की जसं जमेल तसं ह्या छोट्या छोट्या चळवळींची आपण त्यांच्यात सामील व्हायचं. आणि सगळ्यात धक्कादायक आणि दुर्दैवी असं आहे की आता परिस्थिती इतकी विचित्र झाली आहे की एखाद्या चळवळीला तुम्ही सहभागी व्हायला जाणं हे धैर्याचं वाटायला लागलं आणि जे अत्यंत दुःखद आहे. म्हणजे आज आम्ही इथं कसे असे अनेकांना प्रश्न पडत आहेत आणि मला ते आमचं इथं असणं अत्यंत स्वाभाविक वाटत आहे. समाजाचा एक भाग आहोत आम्ही, कलावंत हा समाजाचाच भाग आहे. समाजातले सगळे जे काही समाजावर होणारे परिणाम आहेत ते कलावंतावरही होणार आहेत. त्यामुळेच समाजातल्या काही वैगुण्यांवर भाष्य करायला जर तो जात असेल तर त्यात धैर्य काय, ते त्याचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आज आम्ही इथे सगळे आलेलो आहोत आणि तुम्ही सगळ्यांनी इतक्या आपुलकीने हे सगळं पाहिलं आणि हा विचार आपण सगळे मिळून पुढे नेत आहोत, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि खूप आदर वाटतो तुम्हा सगळ्यांचा. आता हमीदजी जे म्हणाले की समीरचं जे गाणं आहे उंदीरमांजर पकडिंग गोही, आजची सामाजिक राजकीय स्थिती आहे, मला असं वाटतं की त्याच्या पुढच्या 2 ओळी आहेत ना त्या आपल्या हातात आहे. राजकारणी उंदीरमांजरीचा खेळ खेळू द्यात, कालांतराने आपल्याकडे अशी एक शक्ती येणार आहे, त्यावेळी आपण तुला देतो सल्ले, तुला देतो सल्ले, नाहीतर मारीन काना खाल्ले हे म्हटलं पाहिजे. आणि योग्य वेळी उंदर मांजर पकडणारे हे जे आपले सेवक आहेत खऱ्या अर्थाने, पण जे मालक झाले आहेत त्यांना योग्य जागा दाखवण्याची संधी जी आपल्याला संविधानाने दिली आहे
तिचा आपण योग्य वापर करू आणि या समाजाला जास्तीत जास्त निकोप आणि निर्भय बनवायचा प्रयत्न करू, एवढंच मला या वेळी सांगावं असं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद गोस्वामी सर, खूप मोलाचं मार्गदर्शन सरांनी केलं. चळवळीशी का कलावंतांना जोडून घेणं महत्त्वाचं आहे याच्याबद्दल त्यांचं भाष्य खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मी सचिन मोठे सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. हॅलो. सचिन जे बोलला त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे आणि मला खूप पटलं आहे तो बोलला ते. आणि आम्हाला जे म्हणायचं आहे तसं ते आम्ही या प्रहसनांमधून म्हटलंच आहे. आत्ता मी बोलण्याआधी सांगतो की ही प्रहसनं जी सादर झाली दोन, ती आम्ही सगळ्या, मी सचिन आमच्या लेखकांच्या टीमने बसून याचा विचार केला होता, याचे मुद्दे आम्ही डिस्कस केले होते. पण याचं लेखन जे होतं त्याचं पहिल्या स्किटचं लेखन समीर चौगुले यानं केलं होतं आणि दुसऱ्या स्किटचं लेखन विनायक पुरुषोत्तम याने केलं होतं. विनायक ये ना बस तू पण, कारण तू एकटाच आहेस टीममधला जो खाली. हा आमच्या टीममधला एक धडाडीचा लेखक आहे. फक्त हा सोशल नेटवर्कवर कधी काय बोलेल याची आम्हालाच धास्ती असते, त्यामुळे इथेही बोललास तर जपून बोल. सचिन जे बोलला माझ्याविषयी सांगायचं थोडक्यात, मी सांगतो की मी साताऱ्याच असल्यामुळे ना आपण दाभोलकरांच्या गावातले आहोत हे लहानपणापासून याचा एक अभिमान आहे मला. आणि तो सातारकरांना होताच, म्हणजे मी लहान असताना तर साताऱ्यामधली अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ खूपच जोरात होती तेव्हा. म्हणजे स्मशानातली भूतांवरचं काम असू दे किंवा डोळ्यातून दगड काढणाऱ्या त्या मुली असू देत किंवा कित्येक ते कुठले कुठले बुवा, आणि ह्यांच्या बातम्या सतत आमच्या पेपरमध्ये यायच्या. आणि दाभोलकरांचं नाव आणि त्यांचं काम आणि त्यांचे कार्यकर्ते, आणि त्यावेळी खरोखर घरोघरी त्यांचे कार्यकर्ते होते, त्यांच्याविषयी आपुलकी आस्था, आणि आजही तशीच आहे. पण त्या सगळ्या वातावरणात मी मोठा होत होतो, त्यामुळे एक ना त्या सगळ्या चळवळीविषयी प्रचंड सहानुभूती आणि आपलं असं काहीतरी वाटायचं त्या सगळ्या चळवळीबद्दल. आणि हे ऐकतच मोठा झालो. आमचं जे दुकान होतं ते दाभोलकर मॅडमचा तो दवाखाना आहे, त्याच्या शेजारीच आमचं दुकान होतं. आणि माझे वडीलसुद्धा खूप असे, त्यांना वाचन आवडायचं, त्यामुळे त्यांच्याकडूनही बऱ्यापैकी आनिसं आणि या गोष्टीच्या माहिती कळायची. भाऊ खूप सजग होता, त्यामुळे लहानपणापासून या गोष्टी कळत आल्या आणि खूप गोष्टी बिंबवल्या गेल्या त्यांच्या विचारांमधून. आता यावेळी हे करायचं ठरल्यावर पुन्हा मला आनिशींनी मुक्ताने त्यांचे काही लेख पाठवले, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा वगैरे, ते परत वाचले. आणि ह्या प्रश्नावर आता काय करायचं हे आता आम्ही गेले महिनाभर विचार करत होतो की कुठल्या पद्धतीने आपण करूया. बरं, हे विनोदातून सांगायचं, बरं पुन्हा आज हे विनोदातून सांगायचं. आजचा काळ इतका कठीण झाला आहे की विनोद कुणावरही केला तर कुणाची भावना कधी दुखवेल याचं काहीच सांगता येत नाही. आणि त्यात पुन्हा अंधश्रद्धेवर बोलायचं, अंधश्रद्धा हा तर इतका पटकन धर्माशी जाऊन पोहोचणारा विषय की काही बोलायला गेलं तर कुणालाही त्याचा राग येतो आणि अर्थाचा अनर्थ केला जातो. आणि बऱ्याचदा आमचे कलाकार हे एवढे लोकप्रिय आणि प्रसिद्ध असतात की त्यांची माफी मागावी म्हणून लगेच, त्यांनी माफी मागावी म्हणून लगेच एखादी संस्था येते, त्यांची माफी मागून घेते, असं सगळा तो एकूण सगळं वातावरण आहे आजूबाजूला चाललेलं. आणि हे वाचताना मला किंवा हे करताना हेच जाणवत होतं की खरंच अंधश्रद्धा दूर करणं किंवा अंधश्रद्धेवर निर्मूलनाचं काम करणं ही इतकी कठीण गोष्ट झाली आहे. दिवसेंदिवस हे इतकं किचकट आणि इतकं चॅलेंजिंग होत चाललंय. कारण आपण पूर्वी म्हणायचो की अरे शिक्षण आलं की होईल ना सगळं व्यवस्थित, लोक विज्ञान शिकतील, टेक्नॉलॉजी आली, तांत्रिक तंत्रज्ञान आलं, आता सगळं शहाणे होणार, आता सगळ्यांना. आम्ही तर 20व्या शतक, मागच्या शतकात निबंध लिहायचो, 21वं शतक हे विज्ञान युग असणार आहे आणि त्यावेळी सगळं कसं चांगलं होणार आहे. आणि त्याच्या बरोबर विपरीत परिस्थिती झाली आहे. विज्ञानाचा सगळ्यात चुकीचा फायदा कोणी घेतला असेल ना तंत्रज्ञानाचा, तर या सगळ्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांनी घेतला आहे. त्याच्या एवढा फायदा दुसऱ्या कुणालाच झालेला नाही आहे. आणि त्यातून विषमता एवढी प्रचंड वाढत चालली आहे आता समाजामधली की तुम्ही अंधश्रद्धा दूर कशी करणार. एक रस्त्यावरचा माणूस, अत्यंत गरीब माणूस असतो, त्याच्या हातात आपण मोबाईल देऊन ठेवला आहे, त्या मोबाईलवर त्याला जगभरातले व्हिडिओ दिसत आहेत पण त्याची कॅपॅसिटीच नाही आहे तसं काही करण्याची. त्याला ट्विटर दिसत आहे, त्याला इंस्टाग्रामवरचे फोटोज दिसत आहेत पण त्याच्याकडे साधनच नाही आहेत तिथपर्यंत पोहोचण्याची. अशा वेळी तो काय करणार? तो पटकन मग श्रीमंतीसाठीचे काही वेगळे मार्ग शोधू शकतो. आज कित्येक वर्ष आपण म्हणतो की शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टी शासनाकडे असल्या पाहिजेत, याचा पूर्ण खर्च सामान्य माणसावर नाही आला पाहिजे, पण तसं होत नाही आहे. मग आरोग्यासाठी त्याला पटकन काहीतरी एक उपाय दिसतो की अरे हे हा काहीतरी बाबा करेल, हे कोणीतरी करून देईल, असं म्हणून तो तिकडे जातो. त्यामुळे मला ना त्यालाही दोष कसा द्यावा असा प्रश्न पडतो. मला त्यांचं एकदम आपुलकीच वाटते सगळ्यांविषयी की अरे ह्याची तरी काय चूक आहे, हा जर हे सगळं करतोय तर त्याला आपण सावरणार कसं? बरं, आपण ही विषमता दूर कशी करणार? आपण मुळात एका भांडवलशाहीचा भाग झालो आहोत.
टेलिव्हिजन हे तर आमचं सगळ्यात भांडवलशाहीचं सगळ्यात मोठा हस्तक कोण असेल तर टेलिव्हिजन, आणि त्याचे आम्ही भाग आहोत गेले कित्येक वर्ष. आणि याचं पापाचं निराकरण म्हणूनच आम्ही अधूनमधून काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो की अरे या टेलिव्हिजनमधूनच मग आपण अशी काही इंजेक्शन्स देत राहूया ना की त्या इंजेक्शन्सचा काहीतरी थोडा तरी उपयोग होईल, यासाठीचा आमचा प्रयत्न सातत्यानं चाललेला असतो. पूर्वीच्याही कार्यक्रमांमधून करत होतो, आताच्याही कार्यक्रमांमधून आम्ही करतो, आणि आजही आम्ही त्यासाठीच इथे आलो. आणि या सगळ्यावर मला शेवटी फक्त एवढं वाटेल की जाता जाता एवढंच मला सांगावंसं वाटतं ना की यापुढे जगाला वाचवणार कोण आहेत ना तर नरेंद्र दाभोलकर, गाडगेबाबा आणि संत तुकाराम. ह्या माणसांचे विचारच जगाला वाचवणार आहेत. यांनाच कळलं होतं समाजाला कशा पद्धतीने सांगितल्यावर तू सुधारेल. म्हणजे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असं म्हणूनच ज्यावेळी देवळासमोर सांगितलं जाईल ना त्यावेळीच त्यांना सगळ्या गोष्टी समजणार आहेत. संत तुकाराम ज्यावेळी विठ्ठलासमोर उभं राहून लोकांना जागृत करायचं ना त्याचवेळी लोक जागृत होत होते. आता आपल्याला ह्या सगळ्या समस्यांचा शोध घेण्यासाठी या माणसांचा आधार घ्यावा लागणार आहे, आणि त्यातून तुम्ही सगळेजण तर याचं जोरकस काम करत आहात. अगदी अलीकडे तो तव्यावर बसणाऱ्या बाबांचं जे आपण सगळ्यांनी पर्दाफाश केलं आहे आणि जो तो उठून नंतर तव्यावर बसून दाखवत होता, इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण काम करतोय. त्यामुळे उद्याच्या जगात काहीतरी सकारात्मक आणि चांगलं घडणार असेल तर मला अंधश्रद्धा निर्मूलन समिती हाच एक मोठा आधार वाटतो. आणि त्यासाठीच आम्ही जरी कलाकार असलो आणि आमचं काम करत असलो तरी त्यात आम्हाला एक थोडासा काहीतरी करायला मिळावं, थोडासा वाटा उचलायला मिळावा म्हणून आम्ही इथे आलो. आणि यापुढेही आम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळेल हे करण्याची तेव्हा तेव्हा आम्ही येत राहू. खूप खूप आभार तुम्ही आम्हाला इथे बोलवलं. धन्यवाद मोठे सर. एक मिनिट, मी काही थोडंसं दोन कौतुकाचे शब्द मध्येच औपचारिकता सोडून बोलते, मध्ये बोलते यासाठी माफ करा, पण आपण सगळी एकत्र काम करणारी माणसं आहोत. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दोघांचं भाषण सुरू व्हायच्या आधी मी कदाचित ही आठवण आपल्या सगळ्यांना करून द्यायला हवी होती. ही सगळी हास्यजत्राची जी टीम आज आलेली आहे आणि नरेंद्र काकांच्या हत्येला 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच्या कार्यक्रमाला ते सगळेजण आलेले आहेत याबद्दल मला प्रचंड कौतुक वाटतंय. तुम्हाला सगळ्यांनाही कौतुक वाटतंय, ते तुमच्या टाळ्यांमधनंही समजलं. पण कौतुक यासाठी वाटतंय की आत्ता ही आपली सगळी प्रिय मंडळी हास्यजत्रेची टीम ही लोकप्रियतेच्या एका वेगळ्या शिखरावर आहे. अनेक माणसांचा दिवस हास्यजत्रा पाहिल्याशिवाय सुरू होत नाही. प्रत्येकाच्या ठराविक वेळा आहेत की मी ऑफिसमधनं आल्यावर, मी कामावरून आल्यावर, मी सकाळचा स्वयंपाक सुरू करायच्या आधी, या वेळेला, त्यावेळेला, प्रत्येकाच्या वेळा आहेत. त्याचे रिपीट रन्स प्रत्येकजण बघत राहतात. आत्ताच ही सगळी मंडळी अमेरिकेहून आली आहेत. 1 महिन्याचा झंझावती घणाणती दौरा होता अमेरिकेचा. तुम्ही सोशल मीडियावर वाचलं असेलच की काही ठिकाणी विमानामुळे उशीर जेव्हा झाला त्यांना पोचायला, तेव्हा 4-4, 4.5 तास अमेरिकेतली माणसं त्यांची वाट बघत थांबली होती. त्याच्यानंतर त्यांचा प्रयोग सादर झाला. या सगळ्या मला हे सगळं का सांगावं असं वाटतंय, कारण अनेकदा असं होतं की ज्या करिअरच्या ज्या टप्प्यावर आपण आहोत त्या टप्प्यावर फारशी रिस्क घेण्याची कोणाची इच्छा नसते. रिस्क कुठल्या अर्थानं, तर जे सगळं चाललंय ते अजून चढत्या क्रमानं वरच जाऊ दे असं वाटत असतं. त्याला कुठल्याही पद्धतीने खीळ बसू नये, कुठलाही ब्रेक मिळू नये, कुणालाही आपण अप्रिय होऊ नये, इतकं स्वतःला सांभाळत आपण आपल्या करिअरची काळजी घेत असतो. एकच फक्त आपण निर्भीडपणे करत असतो ते म्हणजे पुढच्या कामासाठी जास्त पैसे मागणं आणि मी कशी दिसते, मी कसा दिसतो याचा विचार करणं. मी या सगळ्यांच्या क्षेत्रात मी आहे त्यामुळे आमची कलाकार म्हणून आमच्यावर काय दडपणं असतात ह्याची मला संपूर्ण कल्पना आहे. आणि तरीही या सगळ्यांनी आज इथे अंधश्रद्धा या विषयावर नाटिका सादर करण्याचं धाडस दाखवलं याला फार वेगळा अर्थ आहे. यासाठी त्यांचं कौतुक. या दोन्ही नाटकांमधले विषय इतके वेगवेगळे होते आणि इतके थेट होते हे धैर्य गोळा कर, म्हणजे दोन्ही सचिन आत्ता जे बोलले त्या बोलण्यामध्ये जो प्रांजळपणा होता आणि स्वच्छ विचारांचा जो एक झेंडा हातात घेतलेला होता तो आपल्याला सांगतोच आहे की ते दोघं जण का नेतृत्व करतायत या टीमचं. कारण जोपर्यंत आपल्याला कोणीतरी भेटत नाही की असं वागल्यावरती आयुष्य बदलू शकतं तोपर्यंत आपल्याला जाणीवच होत नाही. जे माझं झालं होतं, मला जर नरेंद्र मुक्ता जर माझ्या वर्गात नसती महाविद्यालयामध्ये असताना आणि नरेंद्र काका भेटले नसते तर मला हे कळलंच नसतं की काहीतरी चुकीचं चाललंय. जे आत्ताच्या नाटकांमध्ये फार छान रोहितच्या तोंडात वाक्य होतं की पण असं सगळे आमचे पूर्वापार ही माणसं करत आली आहेत ना, त्यामुळे आपल्याला ते बरोबरच वाटत राहतं. म्हणून आपल्यातला प्रत्येक जण जोपर्यंत हे मानत नाही की आपण एक व्हॉलंटियर आहोत, आणि मी मध्ये जास्त बोलत नाहीये पण हे सगळे नवे व्हॉलंटियर्स आपल्याला ही हे आश्वासन देत आहेत की आम्ही सुद्धा आहोत, हे फार दिलासादायक आहे.
ज्या काळात नरेंद्र काकांची लढाई चालू राहिली तेव्हा त्यांना प्रचंड प्रयत्न करावे लागले. तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया नव्हतं. त्यांनी एकेका माणसाशी संवाद साधून एकेकाचं बोट पकडून, माझ्यासारखी एक व्यक्तीसुद्धा असेल जी मला कधीच चुकीचं वाटलं नव्हतं, नवरात्र, सणवार आणि अंधश्रद्धा या गोष्टी. मी माझ्या घरातला छोटासा प्रसंग सांगते की मी अतिशय सुशिक्षित घरात, साध्या घरात वाढले आहे. आणि आमच्या घरातला नियम होता जो माझ्या दादांनी मला घातला होता, की तो म्हणला की तू काहीही ॲक्टिव्हिटीज कर, पण 80% आधी आपलं डील आहे, 80% पडले पाहिजेत, मग तू काही पण कर. तर मला 79% पडले त्या वर्षी. आणि बाबा बाहेरगावी काम करत होते आणि दादा आणि आई स्वयंपाकघरात आम्ही बोलत होतो. आणि दादा म्हणला आता सांग 79%चं काय उत्तर आहे तुझ्याकडे. आणि मला खूप वाईट वाटत होतं, थोडंसंच वाईट वाटत होतं, कारण काय काय कुठे कुठे इतर बक्षिसं मिळाली होती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. आणि मी एक वाक्य म्हणाले की खरं म्हणजे मी रोज गणपतीला जात होते. त्याच्यानंतर खनखन एकदाच आयुष्यात माझ्या दादानी माझ्या कानाखाली वाजवली आहे. तो म्हणाला तू जर म्हणाली असतीत ना की एवढं काय त्यात 1% कमी पडलाय ना, तरी मला वाईट वाटलं नसतं. तुझं ते जे उत्तर आहे की मी रोज कशासाठी गणपतीला गेलीस, तुला नाचाची प्रॅक्टिस करायची, तुला नाटकात भाग घ्यायचा, तुला अमुक करायचं तमुक करायचं, खेळायचंय, आणि मग गणपतीला जाण्यामध्ये वेळ का घालवलास आणि का धारेवर धरलंस एका मूर्तीला की बघा तुझ्यावर आहे, मला 80% पडले पाहिजेत का. हा विचार बदलण्यासाठी आपल्यात कोणी ना कोणी येणं आवश्यक असतं. जे नरेंद्र काकांनी त्यांच्याबरोबर काम सुरू केल्यानंतर केलं, कुठल्याही प्रश्नांची सरळ उत्तरं दिली नाहीत. मी त्यांना किती वेळेला विचारलं की मला देवासमोर दिवा लावला संध्याकाळी की बरं वाटतं, ह्याचं काय करायचं, तर त्यांच्याकडे त्यांच्या उत्तर न देण्यामध्ये एकच उत्तर होतं की विचार करायचा. बरं वाटतं ना, मग काय होतं हे बघायचं, स्वतःशी बोलून स्वतःशी संवाद साधायचा. थोडा माईक पुढे देते, आज संधी माझी नाही आहे, आज यांच्या सगळ्यांची बोलण्याची पाळी आहे आणि त्यांच्या कौतुकासाठी आपण जमलेलो आहोत. त्यांचे आभार मानतोय तुमच्या सगळ्यांच्या वतीने, मी आभार मानते, प्रचंड कौतुक करते की थँक्यू तुम्ही सगळेजण सामील झालात, या विचारांमध्ये आहोत, आमचे हात तुमच्याही हातात आहेत हे दाखवलं, याच्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद सोनालीताई. यानंतर आपले सर्वांचे लाडके कलाकार समीर चौगले यांना विनंती करतो की त्यांनी बोलावं. नमस्कार सगळ्यांना. आमच्या दोन्ही सरांनी ऑलरेडी खूप काही सांगितलं आहे आणि आमचं सगळ्यांचंही तेच म्हणणं आहे. मी सगळ्यांच्या वतीने बोलतो आहे. ॲक्च्युली मी काही मार्गदर्शन करण्याएवढ्या ह्या चळवळीतसुद्धा नाही आहे आणि मी एवढा मोठासुद्धा नाही आहे, पण डॉक्टरांची पुस्तकं खूप वाचलेली आहेत आधी आणि मला सगळ्यात त्याचा एक अनुभव शेअर करायचा होता तुमच्याबरोबर. करोनामुळे जेव्हा मी आजारी होतो आणि त्यावेळेला माझ्या बाजूच्या कॉटवर रेमडेसिवीर हे औषध मिळावं म्हणून लिंबू मिरची फिरवताना मी बघितलेली होती. आणि तिकडे मला जाणवलं की काय आयरनी आहे आयुष्याची, म्हणजे इथे एकाचं रेमडेसिवीर हिसकावून मला मिळावं ह्यासाठी ती लिंबू मिरची फिरवलेली होती. तर तो प्रसंग ना मला इतका आडून खूप अस्वस्थ करून गेला. आणि करोनाच्या काळात म्हणजे पीक आलेलं होतं, म्हणजे एक जण आला आणि मला म्हणाला की अक्रोड खा बरा होशील. मला कळलंच नाही नुसतं अक्रोड खाऊन मी कसा बरा होईल. तर प्रत्येकाकडे ना काहीतरी व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या गोष्टी होत्या. जो माझ्या पहिल्या स्किटचा, आमच्या पहिल्या प्रहसनाचा जो विषय होता की सुशिक्षित माणसांच्या घरी व्हॉट्सअपवर विश्वास ठेवणारी मंडळी ही खूप आहे आणि त्याचा प्रत्येकाला खूप त्रास झालेला आहे. तुम्ही कबूल करा अथवा कबूल करू नका, तुम्ही स्वतःला मनाला विचारा. हे व्हॉट्सअपच्या फक्त फॉरवर्ड करण्यामुळे प्रत्येक कुटुंब हे थोडंफार हललेलं आहे. तर त्यामुळे मी हे स्वतः अनुभवलेलं आहे की कोणीतरी काहीतरी फॉरवर्ड करतं आणि आपण ते खरं मानतो आणि त्या सगळे उपचार आपण करायला लागतो आणि मग त्याचा काहीतरी कधीतरी बॅकफायर करतं ते सगळं आपल्यावर. ते कुठल्या डॉक्टरनी लिहिलेलं असतं हे आपल्याला माहिती नसतं. तिकडे कोणतरी डॉक्टर हुपर बेल्जियम असं म्हटलं की आपल्याला वाटतं की ते खरं आहे, पण तो पसरवायचाच हेतू मनात ठेवून ते तयार केलेलं असते ती पोस्ट, हे कोणाला कळत नाही. हे अनेक उपचार ह्या करोनाच्या काळात मी बघितले आणि म्हणजे प्रत्येकाकडे सांगत होते की गरम पाणी हे, म्हणजे प्रत्येकजण म्हणत होता त्यांचाच उपचार कसा हे आहे योग्य आहे असं प्रत्येकाचं म्हणणं होतं. तर मला असं वाटलं की हे एवढं जर उपचार होतं तर करोना एवढा मोठा झाला का. हे जर उपचार आपला अगदी सहज होते की बाबा एक कडीपत्त्याची पानं उकळली त्याचं पाणी पिलं की करोना पळाला, मग हा एवढा सोपा उपचार असताना करोना एवढा मोठा झाला का, आपल्या घराघरातली माणसं का आपण गमावली, हा विचारनं मला खूप अस्वस्थ करून गेला. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा विषय काढले त्यावेळेला आम्ही ठरवलं की हा आपल्या घरातला आहे, हे कुठल्याही धर्माशी संबंधित नाही आहे, हा ही अंधश्रद्धा आपली आहे. आज राजकीय विचारधारणा कुठली असावी यावरून सुद्धा घराघरात फूट पडलेली आहे, ती मी स्वतः अनुभवलेली आहे. राजकीय विचारधारणा कुठली असावी हा वैयक्तिक प्रश्न असायला हवा, वैयक्तिक मुद्दा असायला हवा, पण त्यावरून नातेसंबंध तुटतात ह्यावर माझं जरासं ऑब्जेक्शन आहे. तर हे सगळं त्या व्हॉट्सअपमुळे झालेलं आहे.
तर त्यामुळे एवढाच हेतू आमचा होता की हा मुद्दा फार प्रकर्षाने अधोरेखित करून तुमच्यासमोर मांडावा, कारण ह्या व्हॉट्सअप पसरवण्यावरचं जी अंधश्रद्धा आहे ना त्याकडे खूप कमी जणं बघतात. 2025 एक मोठा ग्रह येणार आहे आणि पृथ्वीवर आदळणार आहे आणि अख्खी पृथ्वी नाश होणार आहे. याच्यावर गेली 10 मी बघतोय, दर 15 अशी एक न्यूज असते चॅनल्सवर आणि ती लोकं बघत असतात वेड्यासारखी. म्हणजे आपण एखादी रस्ता खणत असतो बघा, कारण नसताना उभे असतात बघा लोकं, त्यांना त्यातून काय मिळतं मला नाही माहीत. पाऊन तास ते रस्ता कसा खणतात ते घेऊन हे घेऊन तसं आहे ते बघत असतात. अमुक अमुक देशात तो एलियन आला आणि एलियनने बाबा टपली मारली, काय काही न्यूज असू शकते. ही न्यूज लोकं बघत असतात आजही आणि ते विश्वास ठेवतात की बाबा दिसत आहे ना ते असं पुसट ते तो एलियन आहे. म्हणजे ह्या बारीक सारीक अंधश्रद्धा आहेत. आपला खूप आवश्यक आणि किमती वेळ आपण ह्या अनेक गोष्टींमध्ये वर्षानुवर्ष घालवते गेले कित्येक वर्ष. त्यामुळे ह्या ज्या आपल्या सुशिक्षित माणसांच्या अंधश्रद्धा आहेत. आता मी सुद्धा स्किटच्या आधी विंगेत उभा असतो आणि बाप्पाचं स्मरण करतो मी की बाबा आत्ताचं स्किट आहे ते नीट होऊ दे. मी त्याला अंधश्रद्धा अजिबात मानत नाही, ती माझी एक कॉन्सन्ट्रेट करायची शक्ती आहे. किंवा एक म्हणतात नी ती माझी खिडकी आहे, विंडो आहे. आपण एक नाटकात स्पॉट असतो ना वरतून, की त्या स्पॉटमध्ये जाऊन आपण व्यक्त होतो आणि ते व्यक्त प्रेक्षकांपर्यंत पोचतं. तो माझा स्पॉट आहे बाप्पाचा, विंगेत उभा असल्यावर मी माझं घेतो. त्यामुळे मला हे आपल्या अनिसचं खूप आवडतं की त्यांनी देवधर्माला कधीही मनाई केलेली नाही आहे. फक्त ते जेव्हा समाज विघातक होतात त्यावेळेला थोडंसं ऑब्जेक्शन घेतो. हे सगळे जे विचार आहेत ना ते माझ्या मते माझं अजूनही ठाम म्हणणं आहे की शहरात सुद्धा तेवढ्यात अंधश्रद्धा आहेत. म्हणजे आम्ही खूप ऐकलेलं आहे, आपलं जे बालगंधर्व रंगमंदिर आहे तिथे भूतं आहेत वर, असं मी ऐकलेलं आहे. 3-4 भूतं आहेत. सोनाली तू पण ऐकलं असशील हे. तर हे मी कधी बघितलं नाही, मी खूप प्रयोग केलेत यदा कदाचित आणि एकूण 5,000 जास्त प्रयोग केलेत मी नाटकांचे. पण मी कधी मी स्वतः कोकणातला आहे, चिपळूणातला आहे. रात्री मी 1:30-2 कुठेही गेलेलो आहे पण मी अजून भूतं मी बघितलेलं नाही आहे. तर माझं असं म्हणणं की इतरांनी बघितलेत आय रिस्पेक्ट देम, मी जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. एवढं जरी प्रत्येकाने केलं तरी ते बाटलीतलं बांग्याभूत जे आहे ते आपल्याला त्रास देणार नाही. तर मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि तुमचं खूप कौतुक. आम्ही तुमच्या सागरात 2 थेंब टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी पुन्हा एकदा मुक्ताताई आणि हमीद दादा यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. एक छोटीशी सुधारणा फक्त करतो की आमच्या स्किटमध्येही ओघात ओमकरकडनं ते फालतू व्हॉट्सअप असं वगैरे ते झालं, तो फंबल होता. ही यंत्रणा चुकीची नाही आहे किंवा ती फालतू नाही आहे. व्हॉट्सअप, फेसबुक किंवा सोशल नेटवर्किंग जे काही आहे ते आजच्या काळाला सुसंगत आहे, आपल्या आजच्या काळाचा वेग वाढवणारा आहे, उपयुक्त आहे. त्याचा चुकीचा वापर जो होतो ना त्याच्यावर आपला आक्षेप आहे. नाही तर तू आपल्याला क्लेम करेल तर परवडणार नाही. तू आणि मी पण येतो ना, ते डॉलर्समध्ये मागतात ते. इट्स ओके. मला एकच आणि सांगायचं आहे, आपले पत्रकार बंधू भगिनी त्यांना विनंती करायची आहे. ओंकार राऊत म्हणाले व्हॉट्सअप फालतू आहे, अशी कृपया यूज करू नका. ही एकच वाक्य तुम्ही टाकता आणि आत वेगळं असतं, मग लोक ते आतलं काही वाचत नाहीत आणि ट्रोलिंग सुरू करतात. हा कोण मोठा शाणा व्हॉट्सअपला हे कृपया करू नका. थोडेसे नाही तुम्हाला फॉलोअर्स मिळाले आजच्या कार्यक्रमाला तरी चालतील, बाकी आमचं खासगी जीवन तुमच्यासाठी आहेच, काही करा. आपल्यापैकी कोणी आणखीन त्यांना एक्स्टेम्पोर बोलायचं असेल तर, नाहीतर नंतर अतुल बोलणार आहे. बोल बोल. नमस्कार सगळ्यांना. भीती वाटते बोलायला तरी बोलतोय. कारण नाही सर, जेव्हा गेले तेव्हा एक 4 मला सुचल्या होत्या, सोप्या मराठीत आहेत, वेगळा अर्थ काढू नका प्लीज. भीती वाटते कधी कधी, आपण खूप चांगल्या मनाने बोलतो पण अर्थ चुकीचा काढला जातो. की 4 अशा होत्या की दांभिकतेचा साज सुवर्ण विचारांची भिंत गळती आहे. दांभिकतेचा साज सुवर्ण विचारांची भिंत गळती आहे. माणुसकीचे आयुष्य क्षणभर अंधश्रद्धेची चलती आहे. अशा 4 मला त्यावेळी सुचल्या होत्या. आणि हल्ली एक 2 घेईन की सर बोलले तसं की भावना हल्ली लगेच दुखावतात. म्हणजे आता एवढ्या लेवलला आले की भावना दरवाजा त्याची बाकी राहिले की तू मला दुखावलंस. तर त्यामुळे काय झालं हल्ली, आणि भावना शून्य माणूस जास्त दुखावतो की माझ्या भावना दुखावल्या. त्यामुळे हल्लीच्या समाजात आहे ना प्रेम करणं आणि माणूस असणं हा विद्रोह झाला आहे. आणि
याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे की समाज हा जो शब्द आहे ना त्यातला स सायलेंट झाला आहे आणि फक्त माज उरला आहे. हा स जेव्हा आपण पुन्हा शोधू ना तेव्हा दाभोळकर सरांचं काम पूर्ण होईल. म्हणजे आपण माकडापासून माणूस का झालो आणि आपणच का माणूस झालो याचं उत्तर आपण विचार करतो आणि तो विचार आपण पुन्हा करू लागलो की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. कारण की प्रेम करण्यातच गंमत आहे, माणूस होण्यातच गंमत आहे असं मला वाटतं. आणि माणूस म्हणून आपण सगळेच मिळून मिसळून राहिलो तर आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. आणि शेवटचं एवढंच बोलेन की आज मी इथे येण्याचं कारण म्हणजे मला आई नेहमी सांगते की चांगला विचार आणि चांगला माणूस यांच्यासोबत नेहमी उभं राहायचं. भले तू एकटा असू देस पण तुला रात्री झोप सुखाची लागेल. सो मला वाटतं मी एकटाच नाही तर आज हे सगळेजण इथे आलेत कारण की यांना एका चांगल्या माणसासोबत आणि एका चांगल्या विचारासोबत उभं राहायचं आहे. धन्यवाद. नमस्कार. एक तर इथे मी खूप प्राऊड फील करतो आहे की मी ह्या स्टेजवर आहे, मी तुमच्या सगळ्यांसोबत आहे. मी खूप लहान होतो तेव्हा एक दहावीत असेन तेव्हा मला पाचवीपासून रास वगैरे असं मी बघायला लागलो होतो की काय रास आहे माझी आणि काय असतं या पेपर उघडून आणि सगळं रास. आणि रविवारी तर वेगळी आठवड्याभराचं यायचं रविवारी हे रविवारी आठवड्याभर मग तेही बघायचं. मग लकी नंबर मग 3, 9 या 6 मग हळूहळू लक्षात यायला लागलं की सगळे नंबर हळूहळू लकी आहेत की 1 नंबर तर लकी आहेच, 2 नंबर मग 2 असलं तर काय वाईट आहे, 3 माझ्या आईचा वाढदिवस आहे तर तो लकी आहे, 5 माझा आहे लकी, 6 म्हणजे 3, 6, 9 तर 6 मधला 6 पण लकी आहे, 7 तर धोनीचा नंबर आहे मग तो पण लकी असला पाहिजे, 9 माझा वाढदिवस आहे आणि 10 तर तेंडुलकरचा नंबर आहे तर तो तर मग असलाच पाहिजे. असं करून माझे सगळे नंबर एकदा लकी झाले होते त्या काळात. आणि मला लहानपणी असताना सांगितलं होतं रास माझी कुंभ आहे, सो मी कुंभ ह्याच्यात बघायचो आणि हां हे असं घडलं वगैरे. आणि 10वीचा रिझल्ट लागला मग 11वीला ॲडमिशनसाठी सगळे कागदपत्र जी घरी असतात ती काढावी लागली तर त्यात कधी एक जन्माला येतात त्या पत्रिका करतात तर त्या पत्रिकेत माझी रास कन्या आधी मला आईने सांगितली होती आणि मी कन्याचं बघायचं वगैरे. आणि त्या पत्रिकेत मग बघितलं 10वी झाल्यानंतर की तिकडे कुंभ होती. म्हणत मम्मी पण ह्यात तर कुंभ आहे, तर मी म्हणे हा मग असेल कुंभ, तू कुंभ आजपासून तू कुंभ. असं मम्मी म्हणलं मला ह्याला काहीच अर्थ नाही आहे. म्हटलं ठीक आहे. मग परत मी कुंभ कळल्यापासून मी आता कुंभाचं बघायला लावलं परत मंडे ट्यूजडे वेडनेसडे आणि अख्खा आठवड बरं संडेला वेगळं आठवड्याभराचं. तर माझ्या असं हळूहळू लक्षात आलं की मी जेव्हा कन्या वाचत होतो तेव्हा माझ्याबरोबर कन्या राशीचं जे लिहिलं आहे ते सगळं व्हायचं आणि जेव्हा मी कुंभ वाचायला लागलो तेव्हा माझ्यावर मी कुंभ राशीत जे लिहिलं आहे ते सगळंच होत आहे. म्हटलं हा काय घोळ आहे. आणि नंतर म्हणजे एक पॉईंट असा आला की एकदा मला कळलं की जे मी कन्यामध्ये वाचलं होतं 2-3 महिने आधी तेच करेक्ट एक्झॅक्टली त्यांनी कुंभमध्ये लिहिलं होतं. आणि हा माझ्याबरोबर खरा घडलेला किस्सा आहे. मी अजिबात मी काय पेपरचं नाव बिव पण घेणार नाही पण माझ्याबरोबर खरा घडलेला किस्सा आहे. आणि तेव्हा जे मला झालं की हे सगळं फोल आहे, ह्यातनी हे काही होत नाही. आपण जे आणि आपलं म्हणतो की आपण सकाळी वाचायला पाहिजे रास, तर राशीत काय आपलं भविष्य जे काय आलं आहे ते, तर ते जे आपण सकाळी वाचतो ते आपण डोक्यात घेऊन सतत अख्खा तो दिवस फिरत असतो आणि जे आपल्या डोक्यात आहे तेच आपलं होणार आहे असं एक माझा विचार झाला तेव्हा. की हे मी विचार करतो ना अच्छा आज मला ना बहुतेक आज बाईकनी नको जायला, आज मला ॲक्सिडेंट होईल असं लिहिलं आहे. मग मी मुद्दामून बाईकनी जात नाही, मग मला लेट होतो, मी कुठेतरी ट्रेनमध्ये अडकलेला असतो, मग तिथे मला लागतं. मग जर मी बाईकनी गेलो असतो तर लवकर पोचलो, लागलं असतं पण निदान लवकर तरी पोचलो असतो. मी ट्रेननी लागलं पण त्यात मी उशिराही पोचलो, सगळंच वाईट झालं. तर असं ते मला कुठेतरी वाटायला लागलं त्यावेळी. आणि सगळं त्या दिवसापासून मी जे थांबवलं ते आता मी इंस्टाग्रामवर येऊन जोडियाक पेजेस वगैरे येतात आणि लिओ आणि सनसाईन मूनसाईन मला काही फरकच त्यातला कळला नाही कधीच. आणि त्या दिवसापासून मी ते थांबवलं. आणि मी एकदा सरांचा इंटरव्ह्यू बघितला होता, त्यांनी तेव्हा म्हटलं होतं की आम्ही सांगितलं होतं पत्रकारांना की तुम्ही द्या रास पण खाली फक्त द्या मनोरंजनासाठी. तर ते मला एवढं आवडलं होतं की हो हे खरंच आपल्या मनोरंजनासाठी आहे. आणि त्यांचा इंटरव्ह्यू बघून की भूताबद्दल सगळेच बोलले की आपण लहान मुलांना सुरुवातीपासून लहानपणापासूनच असं करू नको बुवा येईल आणि तुला मारेल किंवा बुवा येईल आणि हे करेल. तर आपण ती भीती आपण का सांगतो की बुवा येईल, आपण ती तीच भीती दाखवायलाच नको लहानपणापासून जेणेकरून ते आतमध्ये बसणारच नाही कधी. सो खूप मी म्हणजे ह्या सगळ्या काय म्हणतो आपण जे काम करतो आहे त्या ह्याच्यामधून मी बरेच लोकं बघितले आहेत, बरेच आया बघितल्या आहेत किंवा वडील बघितले आहेत की आत्ता जे सांगत नाहीत मुलांना येऊ नो की भूत आहे तुझं काहीतरी तू नको नको असं करू नकोस तिकडे अंधार आहे तिकडे भूत आहे असे न सांगण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि ते माझ्या घरातच खूप वाढलं आहे. आमची खूप मोठी फॅमिली आहे आणि आमच्या घरात खूप लोकं आहेत जे सगळं मानतात.
तर त्यातच त्यांच्यातच थोडे थोडे बदल झालेत. मी समाजाबद्दल बोलण्या इतपत मी काही मोठा नाही. मी माझ्या घरात जे बदल झालेत, जे सरांमुळे झालेत, जे तुमच्यामुळे झालेत, त्याबद्दल मी नक्कीच बोलू शकतो. आणि त्यासाठी खरंच खूप 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 थँक्स. त्यात माझे काका काकू आजी आजोबा हे सगळेच आहेत. तर त्यासाठी खरंच थँक्स आणि थँक्यू वन्स अगेन आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू. अजून कोणी बोलणार आहे? तुला बोलायचं आहे? ओके. मी फक्त आनिसाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं 2 मिनटं बोलेन आणि त्याच्यानंतर अतुल पेठे समारोपाचं बोलतील आणि हा कार्यक्रम संपेल. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कायम त्यांच्या भाषणामध्ये लोहियांचं एक वाक्य सांगायचे की लोहिया असं म्हणायचे की लोक मेरी बात मानेंगे लेकिन मेरे मरने के बाद. आणि डॉक्टर पुढे असं म्हणायचे की माझ्या बाबतीत असं होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि माझी खात्री आहे असं होणार नाही. परंतु मला वाटतं प्रत्यक्षामध्ये तसं झालेलं दिसत आहे की आजच्या माझ्या लेखामध्ये पण मी लिहिले डॉक्टरांच्या आवडत्या ओळी होत्या सुरेश भटांच्या की जरी कळेना आजच्या वर्तमानाला आमची भाषा विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. हे ते स्वतःशी म्हणायचं आहे आणि मला वाटतं त्यामुळं ह्या सगळ्या विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांचे हे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या मनामध्ये हे विचारांचं बीज पडतंय. त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यामध्ये बदल होत आहेत आणि ते समाजापर्यंत नेण्यासाठी समोर येत आहेत. समाजाच्या ही मला वाटतं खूप आमच्या सगळ्यांसाठी आश्वासक समाधानाची बाब आहे. म्हणजे तुम्ही जे 2 स्किटमधनं दाखवलं ह्याच्यापेक्षा वेगळं आम्ही काहीच बोलत नाही खरं तर. किंवा नरेंद्र दाभोळकर पण ह्याच्यापेक्षा वेगळं काही बोलत नव्हते. म्हणजे जर समजून घ्यायचं झालं तर ते इतकं सोपं आहे, पण जर कोणी समजूनच नाही घ्यायचं झालं तर मग खूप अवघड आहे. त्यामुळे डॉक्टर मला परत परत आठवण येते की डॉक्टर गेल्यानंतर साधनाचा संपादक जो आमचा मित्र आहे विनोद शिरसाट, त्यांनी अग्रलेख लिहिला होता जो लोकसत्तेमध्ये देखील त्यांनी छापला होता. त्या अग्रलेखाचं टायटल असं होतं की डॉक्टर हत्तींचं बळ आणायचं कुठून. तर हे त्या अग्रलेखाचं टायटल होतं आणि त्यामध्ये त्याची मांडणी अशी होती की हत्ती हा दुसऱ्यावर सहसा स्वतःहून हल्ला करत नाही. त्याच्याकडे असलेली ताकद ही तो शांतपणाने वापरत असतो. मला आज या कार्यक्रमाच्या नंतर असं वाटतं की आनिसाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्यांनी 1000 हत्तींचं बळ दिलेलं आहे या परफॉर्मन्समधनं. आणि ज्यावेळेला तुमच्यासारखी माणसं या धारणेतनं उभी राहतात चळवळींच्या पाठीशी, त्यावेळेला रस्त्यावर काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्याला खूप उपहास सोसायला लागत असतो, कुटुंबामध्ये लढाई करायला लागत असते. केवळ तुमच्यासारखी माणसं म्हणजे जे काम निळूभाऊ लागू सदाशिव अमरापूरकर आणि अतुल सोनाली करत आलेले आहेत, तर ते काम तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी केलेलं आहे, कार्यकर्त्यांसाठी केलेलं आहे, त्याविषयी मी आनिसाच्या सगळ्या कार्यकर्त्यांविषयी मनापासून